ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 24 नोव्हेंबर 2021, शालिवान शके 1943, संवत्सर प्लव, अयन दक्षिण, ऋतु शरद, मास कार्तिक, पक्ष कृष्ण, वार बुधवार। नक्षत्र मित्रांनो, पुनर्वसु नक्षत्र सायंकाळी 16:29 असेल, त्यानंतर पुष्य नक्षत्राला सुरुवात होईल। योग मित्रांनो, शुभ योग सकाळी 7:29 असेल, त्यानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल। करण मित्रांनो, कौलव करण दुपारी 14:03, त्यानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल। तिथी मित्रांनो, पंचमी मध्यरात्रीनंतर 27:04 असेल, त्यानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र मिथुन राशीत असेल, रवी वृश्चिक राशीत, गुरु कुंभ राशीत, शनि मकर राशीत असणार आहे। मित्रांनो, सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे। मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:52 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 17:58 असणार आहे। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, साखरपुडा मुहूर्त दिनांक 29-30 डिसेंबर दिनांक 1, डोहाळ जेवण मुहूर्त मित्रांनो दिनांक 24-12 मुहूर्त मित्रांनो दिनांक 24-29 डिसेंबर दिनांक 1, जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो दिनांक 24-25 डिसेंबर दिनांक 1, ग्रहप्रवेश लौकिक स्वरूपाचा यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 24-25-29 डिसेंबर दिनांक 1। यानंतर उपनयन मुहूर्त मात्र या माघ मासाशिवाय आता नाहीत मित्रांनो। विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक 29-30 डिसेंबर दिनांक 1, वास्तुशांती यासाठी मुहूर्त आहेत मित्रांनो दिनांक 25-29 डिसेंबर 1, पायाभरणीचे मुहूर्त मित्रांनो दिनांक 24-27, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी या मासात मुहूर्त नाहीत मित्रांनो। मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा, मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी। मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत। पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे उद्याचा। दिन विशेष काही नाही मित्रांनो, अग्नि पृथ्वीवर नाही मित्रांनो, त्यामुळे विशेषत्वाने आपण काही होम हवनाचे आयोजन करू शकणार नाही, नित्य असतील तेच। राहुकाळ मात्र दुपारी उद्या 12-1:30 असणार आहे। कृपया या काळामध्ये आपण आपली महत्त्वाची जी कामे ती शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो। माझ्या संकल्प व्हिडिओच्या आधारे आणि या पंचांगाच्या आधारे अमुक शब्दाच्या जागी या आपण योग्य शब्द भरा आणि स्वतःच्या नावाचा, गोत्राचा, पूजनीय देवतेचा, तसेच रवी, चंद्र व गुरु या ग्रहांच्या सध्यास्थित राशींचा उल्लेख करा आणि आपली नित्य वा विशेष पूजा संकल्प सोडून संपन्न करा मित्रांनो। कारण संकल्प सोडून केलेले विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत पोहोचते मित्रांनो, आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे। आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा, आनंदी रहा, प्रसन्न रहा। शिवकल्याणम, हरिओम शिवा, महादेवा।